गरमागरम भाकरी वाफाळता भात आणि त्यासोबत एकदम तर्रीदार झणझणीत अशी गावरान पद्धतीने बनवलेली अंडा करी भाकरी कुसकरायची आणि त्यावर हा अंड्याचा रस्सा मस्त ओरपून खायचा काय मस्त मजा येते नमस्कार मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम गावरान पद्धतीने बनवलेला अंड्याचा रस्सा सुरुवातीला रस्सा तयार करण्यासाठी लागणारा गावरान मसाला तयार करून घेऊयात एक चमचा तीळ चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथं मी मसाला भाजण्यासाठी आणि रस्सा बनवण्यासाठी बिडाची कढाई वापरली आहे तुमच्याकडे जर असेल तर नक्की वापरा नसेल तर लोखंडी कढाई वापरा म्हणजे मग चव आणि रंग दोन्हीही एकदम मस्त येतो तीळ भाजून झालेत याला काढून घेऊयात आता कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की सुक्या खोबऱ्याचे काप तांबूस रंगावर तळून घ्यायचे तर इथं मी दोन इंच सुकं खोबरं पातळ काप करून घेतलं आहे खोबरं तळून झालंय याला ताटामध्ये काढून घेऊयात आता उरलेल्या तेलामध्ये पंधरावीस लसूण पाकळ्या आणि दोन इंच आलं असं बारीक कापून घेतलं आहे एक दोन ते तीन मिनिटं त्याच्यावर हलके डाग येईपर्यंत आलं आणि लसूण परतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं आलं आणि लसणाचा कच्चेपणा आणि उग्र वास निघून जातो आणि मसाल्याला एक मस्त चव येते आणि त्यामुळं रस्सा एकदम खमंग होतो आलं आणि लसूण परतून झालं याला एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि उरलेल्या तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत कांदा आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दोन मिनिटांनी कांदा अर्धवट भाजून झाला की यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं घालूयात आणि कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे कांदा भाजून झालाय याला एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात तर मसाल्यासाठी लागणारे सगळे पदार्थ भाजून मी वेगवेगळे थंड करायला ठेवलेत पदार्थ थंड झाले की सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि सुकं खोबरं घालूयात सुरुवातीला कोरडे जिन्नस आधी वाटून घ्यायचे म्हणजे मग मसाला एकदम बारीक वाटला जातो तीळ आणि खोबरं वाटून घेतलं की मग यामध्ये आलं आणि लसूण त्याचसोबत भाजून घेतलेला कांदा आणि फुटाण्याची डाळ घालून वाटून घ्यायचे तर सुरुवातीला पाणी न घालता थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तेवढं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी वापरू नका नाहीतर मग मसाला भाजायला खूप वेळ जातो तर अगदी बारीक असा मसाला वाटून तयार केला आहे आता रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये एक इंच दालचिनी घालायची आणि ती एक ते दीड मिनिटं या तेलामध्ये अशीच राहून द्यायची दालचिनीचा फ्लेवर या तेलामध्ये एवढा मस्त येतो की तो, तो प्रत्येक घासाला आपल्याला जाणवतो त्यामुळं एकदा तरी या पद्धतीची अंडाकरी नक्की बनवून बघा आता यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालूयात आणि हा मसाला साधारण एक पाच ते सहा मिनिटं मध्यम ते मंदाचेवर चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर मग मसाला करपू शकतो आणि रशाची चव बिघडू शकते मसाला परतून झाला याला चांगलं तेल सुटलं आहे आता यामध्ये घालूयात दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर किंवा तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर सुरुवातीला आपण वाटणामध्ये फुटाण्याची डाळ घातली ती जर तुमच्याकडे नसेल तर या स्टेजला दोन चमचे बेसन घालून ते या मसाल्यासोबत भाजून घेतलं तरीही चालेल तर आता गॅस एकदम कमी करून हे मसाले एक दोन मिनिटं भाजून घेऊयात जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर थोडी जास्त वाढवा आणि त्याचसोबत एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा धणे पावडर घातली तरी देखील चालेल तर दोन मिनिटं हे मसाले मंदाचेवर परतून घेतलेत आता यामध्ये सुरुवातीला फक्त थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मग काय होतं की जे मसाले आहेत त्याच्यातल्या गाठी व्यवस्थित मोडल्या जातात आणि रस्सा आपला एकसारखा होतो थोड्याशा पाण्यामध्ये याच्यातल्या गाठी व्यवस्थित मोडून घेतल्या की मग आपल्याला यामध्ये जास्तीचं पाणी घालून रस्सा बनवायचा आहे तर आज इथं मी भाकरीसोबत हा रस्सा बनवणार आहे त्यामुळं मी याला थोडंसं पातळ करणार आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथं मी अशा कन्सिस्टन्सीचा हा रस्सा तयार करून घेतला आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ मीठ घालून याला मिक्स करूयात आणि गॅस मोठा करून याला एक चांगली दणदणीत अशी उकळी काढायची आहे आता या स्टेजला तुम्हाला पाणी आणि मसाला वेगळा वाटेल पण थोड्या वेळाने हे छान एकसंद एक होतं तर आता याला उकळी आलेली आहे गॅस आपण कमी करायचा आहे तुम्ही बघू शकता याला आत्ता हळूहळू छान आता तर तरी येऊ लागलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपला रस्सा किती एकसंद झाला आहे कारण यामध्ये आपण फुटाण्याची डाळ वापरली आहे किंवा ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसन वापरलं तरीही चालेल तर आता हा रस्सा आपल्याला मंदाचेवर एक पाच मिनिटं उकळत ठेवायचा आहे पण झाकण न ठेवता उकळायचा आहे तर रस्सा आपण पाच मिनिटं मंदाचेवर उकळून घेतला तर इथं मी अंडी उकडून घेतलेत या उकडलेल्या अंड्याला असे काप द्यायचे एक दोन ठिकाणी म्हणजे मग रस्सा आतपर्यंत छान उतरतो आणि चवही मस्त येते तर ही उकडलेली अंडी यामध्ये सोडूयात तर इथं मी सहा अंडी उकडून घेतली होती ती यामध्ये घालती आहे आणि याला थोडंसं मिक्स करून घेऊन मंदाचेवर एक पाच मिनिटं परत एकदा उकळत ठेवायचं आहे पाच मिनिटांनी तुम्ही बघू शकता याला आता मस्त तरी आलेली आहे आणि रंगही एक एकदम मस्त दिसतोय एकदम दाटसर एकसंध असा हा अंडाकरीचा रस्सा आपला तयार झालेला आहे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो, अंडा करी होतो, होतो। की जेव्हा आपण अंडाकरी बनवतो तेव्हा मसाला वेगळा आणि पाणी वेगळं होतं जर तुम्ही फुटाण्याची डाळ किंवा बेसन वापरलं तर रस्सा एकदम एकसारखा तयार होतो कोथिंबीर घातलेली आहे गॅस बंद करूया आणि याला वाढूयात गरमागरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत वाफळलेला भात आणि एकदम झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेला अंड्याचा रस्सा तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा अशी भाकरी कुसकरायची आणि त्या गरमागरम रस्च्याबरोबर ओरपून खायची मस्त मजा येते तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याचसोबत अशाच रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील आणि तुम्ही अजून सरितास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते संपूर्णपणे फुकट आहे लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय